मी कायमच बोलत आलेलो आहे की डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे महाराष्ट्राला अर्धवट इतिहास, त्यांच्या सोयीचा इतिहास, किंबहुना कधी कधी खोटा इतिहास हे सांगत राहतात. एखाद्या धर्माबद्दल चुकीचं बोलायचं, जातीबद्दल चुकीचं बोलायचं आणि त्याच्यामुळे धार्मिक किंवा भावना जातीच्या एखाद्या भडकल्या जातील, लिंगायत समाजाच्या विरुद्ध ते बोलले परवा दिल्लीला किंवा मुंबईमध्ये, मग माफीनामा मागायला लागला, मागे धनगर समाजाबद्दल बोलले, मागे हिंदू धर्माबद्दल बोलले. त्यामुळे सातत्याने चुकीचा इतिहास, त्यांच्या सोयीचा इतिहास हा सांगायचा, हे त्यांचा स्थायी भाव आहे. सनातन धर्माच्या विरुद्ध बोलायचं, आपण सर्व पित्र्याला ते कुठे होते ते फोटो बघितले सर्वांनी. शनी शिंगणापूरला कर्मकांडाविरुद्ध बोलायचं, मग अभिषेक काय आहे, कर्मकांडच आहे ना. आणि त्या धोतीचा रंग पण बघा कुठला आहे, काळा नाही तर तो डार्क ब्ल्यू आहे. त्यामुळे सनातन धर्माविरुद्ध बोलायचं, हिंदू धर्माबद्दल बोलायचं, मध्ये धनगर समाजाबद्दल असंच ते चुकीचं बोलले, आज लिंगायत समाजाबद्दल बोललेत. आपल्या सोयीचं इतिहास, आपल्या सोयीचं धर्माचं इंटरप्रिटेशन इज इक्वल टू डॉक्टर जितेंद्र आव्हाड.